मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना बँक खात्यावर 17 ऑगस्ट रोजी 3000 रुपये जमा करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली आहे. जिल्ह्यात 4,59,827 अर्ज दाखल झाले असून त्यापैकी 33,000 अधिक अर्ज अपात्र ठरले, ते तात्काळ दुरुस्त करण्याचे आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलं. पालकमंत्री डॉ खाडे म्हणाले, सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. योजनेतून महिलाला 1,500 रुपये दिले जातील. जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे मिळून 3,000 रुपये 17 ऑगस्ट रोजी बँक जमा करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. रक्षाबंधन दिवशी लाडक्या बहिणींना आपल्या खात्यात 3,000 रुपये जमा होतील. 17 ऑगस्ट रोजी पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेतील पैसे जमा करण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम होईल. मुख्यमंत्री लाडकी बहीणसाठी जिल्ह्यात आतापर्यंत 4,59,827 अर्ज प्राप्त झाले. तालुका पातळीवरील समित्यांच्या माध्यमातून या अर्जांची छाननी सुरू आहे. आतापर्यंत 4,24,211 अर्जांची छाननी पूर्ण झाली असून हे प्रमाण 92% इतकं आहे. 33,313 महिलांचे अर्ज अपात्र ठरलेत. अंशतः कारणाने हे अर्ज अपात्र करण्यात आलेत, मात्र आवश्यक कागदपत्रे आणि त्रुटींची पूर्तता करण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर या अर्जांनाही मंजुरी दिली जाणार असल्याचे पालकमंत्री डॉ खाडे यांनी सांगितलं. यावेळी जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.